आदर्श महोदय धन्यवाद. मी आपली परवानगी घेऊन आणि मंत्री महोदयाची परवानगी घेऊनच या विषयामध्ये थोडा स्कोपच्या बाहेर विषय असला तरी लातूर एअरपोर्टचा विषय घेतो आहे. आदर्श महोदय लातूर एअरपोर्टला पूर्ण होऊन जवळपास 23 वर्ष झाली आणि 13 वर्षापासून त्यांनी एक ऍग्रीमेंट केलेलं आहे लातूर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी. आदर्श महोदय लातूर एअरपोर्ट मी परवानगी घेऊनच मंत्री महोदयाचे आणि अध्यक्षाची प्रश्न विचारतोय मान्य दादा. आणि काल विषय अकोला एअरपोर्टचा होता त्यात मला बोलायचं होतं पण काल गजब झाला जो मला बोलू दिला. प्रश्न विचारावे विनंती. तर आदर्श महोदय हा लातूर एअरपोर्टचा जो करार आहे ते खासगी कंपनीसोबत झालेला आहे मे लातूर एअरपोर्ट सोबत लातूर एअरपोर्ट अथॉरिटी तो करार रद्द करावा आणि विमानसेवा लवकर चालू करावी ही माझी मागणी आहे. आणि विमान त्या ज्या कंपनीला करार करून दिला त्या कंपनीने काहीच केलेलं नाही. त्याला विशेष म्हणजे त्यांनी देखभाल करणं आवश्यक होतं, दुरुस्ती करणं आवश्यक होतं, विकास करणं आवश्यक होतं, कसलीही काम त्या कंपनीने केलं नाही. म्हणून माझी मागणी या निमित्तानं माननीय योगायोगाने उपमुख्यमंत्री महोदय आहेत तर लातूर एअरपोर्ट लवकरात चालू करावा ही माझी मागणी या निमित्तानं आहे. आणि किती दिवसात करणार एवढी माझी प्रश्न आहे. सन्मान्य सागर साहेब अध्यक्ष महोदय हा एअरपोर्ट कराराने दिलेला आहे तर त्याची लीगल बाजू तपासून बघायला लागेल. त्याच्याचबरोबर ज्यांच्याशी करार केला आहे त्यांना बोलवून घेऊन ते जर डेव्हलप करू शकत नसतील आणि ते जर सरेंडर करत असतील तर आपल्याला हा एअरपोर्ट सुरू करता येईल या सगळ्या शक्यता आपल्याला बघायला लागतील. कारण इथं हे उत्तर ताबडतोब देणं हे योग्य ठरणार नाही आणि म्हणून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक ही बोलवली जाईल. कंपनीला त्या ठिकाणी बोलवलं जाईल. कंपनी जर चालू करायला तयार असेल तर मग त्याला काही आपण उडानमध्ये वगैरे घेऊ शकतो का आणि त्याच्यासाठी आपण जो VGF द्यायला लागतो किंवा आपल्याला 50 सिक्युरिटी त्यांना फ्री ऑफ चार्ज पुरवायला लागते हे सगळ्या खर्चाच्या बाबी असतात. तर फायनान्स डिपार्टमेंटला सुद्धा या संदर्भात विश्वासात आता योगायोगाने आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री इथंच बसलेले आहेत. तर एकंदरीतच मराठवाड्यातला हा विषय असल्यामुळे आणि कनेक्टिव्हिटीचा विषय असल्यामुळे ते सुद्धा त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील आणि आम्ही पॉझिटिव्हली ह्याच्यावर निर्णय घेऊ असं मी या ठिकाणी आश्वासन देतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.